सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी महायुती सरकारनं मोठी खुश खबर जाहीर केली आहे केंद्र सरकारनं सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता लाख रुपयांचे मोफत विमा कवच देण्याचा निर्णय घेतलाय महत्वाची बाब म्हणजे याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही या निर्णयाचा फायदा सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे त्यातही जर तुमचा कुठलाही इतर पाच लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून दहा लाख रुपयेपर्यंतचा विमा सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मिळू शकणार आहे या संदर्भात कुटुंबातील सत्तर वर्ष पूर्ण झालेले सदस्य या विमा योजनेसाठी पात्र ठरतील एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्यमान कार्ड देखील होऊ शकतात आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच सत्तर वर्षांवरील नागरिक असतील तसंच निराधार नागरिक आदिवासी दलित तसंच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत ऑनलाईन एम जे वाय डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करून प्राप्त आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्येष्ठ नागरिक आधीपासून केंद्र सरकारची आरोग्य योजना सी जी एच एस याचा लाभ घेत आहेत जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ई सी एच एस याचा लाभ घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलिस दल सी एफ तसंच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे नागरिक सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आधारशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक आहे त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नसल्याने आता या योजनेची सुविधा मिळवणं अत्यंत सोपं झालंय युती सरकारनं वयोवृद्धांना देखील न्याय देण्याचा प्रयत्न यातून केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आता ज्येष्ठ नागरिक देखील आरोग्यदायी आणि निरोगी राहणार आहेत